हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. कंबाईन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या घडामोडीमध्ये राजकीय घडामोडीतली एक महत्त्वाची घडामोड आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ती घडामोड आहे तर आपण पुढे डिस्कस करणारच आहोत, ठीक आहे. त्या घडामोडीवर फोकस करण्यापूर्वी, तर अगोदर तुम्ही अनअकॅडमीवर जॉईन केलं नसेल अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर, तर नक्की जॉईन व्हा. प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे, ते ॲप डाउनलोड केलं की तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल, कारण भारतातले सर्वात मोठं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. या ठिकाणी आपले फ्री प्लस कोर्सेस होत असतात, बरेच एज्युकेटर्सचे होतात, तुम्हाला त्याचा फायदा होईल. फक्त प्ले स्टोअरवर जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. दुसरं म्हणजे तुमचा टेलिग्राम चॅनलची एक लिंक आहे आपली, एमपीएससी ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनल, या ठिकाणी जॉईन तुम्ही जॉईन करू शकता. जर तुम्हाला अपडेट किंवा नोटिफिकेशन इतर जे गोष्टी असतील त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतील. तर आज आपण जो राजकीय घडामोडीमधला पॉईंट बघणार आहे तो म्हणजे भारताचे पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष. मग हे लोकपाल पदाबाबत इतर असणारे मुद्दे किंवा ह्यांची नेमणूक होताना कशी झाली, काय कोणता कायदा, बरेच गोष्टी, तर त्या सर्व गोष्टीवर आपण आजच्या सेशनमध्ये फोकस करणार आहोत. पिनाकी चंद्र घोष हे भारताचे पहिले लोकपाल झाले. 19 मार्च 2019 रोजी त्यांची नियुक्ती झाली. नियुक्ती कोणी केली? राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची नेमणूक केलेली आहे. पिनाकी चंद्र घोष कोण आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. लक्षात घ्या, हे सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश म्हणत नाही, निवृत्त न्यायाधीश म्हणतोय. हा पॉईंट महत्त्वाचा. म्हणजे लोकपाल काय करतात? तर भ्रष्टाचारीचा तक्रार आहे त्यांच्याचा छडा लावण्याचं काम त्यांच्याकडं आहे. आता लोकपाल किंवा लोकायुक्त कायदा हा किती सालचा आहे? 2013. महत्त्वाचं, ठीक आहे, कारण लोकपालच्या रचनेमध्ये जर बघितलं, एक अध्यक्ष असतो लोकपाल आणि जास्तीत जास्त ना 8 सदस्य असतात. त्या 8 सदस्यांमध्ये 4 न्यायिक सदस्य म्हणून काम करतात आणि 4 सदस्य असतात ते गैरन्यायिक सदस्य असतात, हे तुम्हाला लक्षात ठेवा. आता इथं लोकपाल दिलं आहे, याचा अर्थ केंद्रस्तर जे आहे त्या केंद्रस्तरावर हे लोकपाल आहे. आणि इथं लोकायुक्त दिलं आहे, लोकायुक्त हे राज्यस्तरावर लोकायुक्त असतं, हे महत्त्वाचं. हां, तो गोष्ट क्लिअर असू द्या. आता लोकपाल किंवा अध्यक्ष किंवा सदस्य यांना शिफारशी करण्यासाठी किंवा त्या व्यक्तींच्या नेमणूक करण्यासाठी त्या सरकारनं ना अगोदर एक समिती नेमली होती. ती होती 8 सदस्यीय शोध समिती होती, की ज्या समितीचं अध्यक्ष होते रंजना प्रकाश देसाई. म्हणजे न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समिती नेमली होती. आणि त्या समितीला काम काय दिलं होतं? लोकपालचा अध्यक्ष आणि सदस्य यांची नावं शिफारस करायची सरकारला, याच्यासाठी ती समिती नेमण्यात आली होती. तो मुद्दा महत्त्वाचा. आता लोकपाल अध्यक्षासाठी असणारी पात्रता काय? पहिला घटक, एक तर तो सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त सरन्यायाधीश असावा, किंवा शब्द प्रयोग वापरलाय, किंवा सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश असावा, किंवा भ्रष्टाचार विरोधी धोरण किंवा बरेच मुद्दे सार्वजनिक प्रशासन असेल, दक्षता असेल, विमा बँकिंग, कायदा व्यवस्थापन, यामध्ये किमान 25 वर्ष अनुभव असणारी तज्ज्ञ व्यक्ती. म्हणजे अनुभवाची अट किती टाकली? 25 वर्ष टाकली. हा घटक इथं तुम्हाला जास्त महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, सरन्यायाधीश आणि 25 वर्ष अनुभव पाहिजे, किंवा शब्द प्रयोग आहे. कोणतेही एक तर 8 बसत असेल तर तो व्यक्ती लोकपालचा अध्यक्ष बनू शकतो. हा पहिला घटक, ठीक आहे. त्यानंतर दुसरा घटक कन्फ्युजिंग करण्यासारखा येतो, तो म्हणजे जे सदस्य नेमते, म्हणजे 8 सदस्य लोक आहेत ना त्यामध्ये, टोटल 4 न्यायिक सदस्य आणि 4 गैरन्यायिक सदस्य, त्यातले 50% सदस्य कसे असले पाहिजेत? SC ST अल्पसंख्याक इतर मागास वर्ग आणि महिला यापैकी असले पाहिजेत. 50% म्हणजे किमान 50% सदस्य अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग, अल्पसंख्याक आणि महिला यामधले असायला हवे. लोकपालचा अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल, कार्यकाल काय? 5 वर्ष किंवा 70 वर्ष. हा घटक महत्त्वाचा, 5 वर्ष किंवा 70 वर्ष. एखाद्या व्यक्तीची जर लोकपाल म्हणून अध्यक्ष झाली किंवा सदस्याची झाली तर त्यांना पुढं काय? पहिला घटक, त्यांची पुनर्नेमणूक असा शब्द प्रयोग येतं. काय आहे? पुनर्नेमणूक करता येत नाही. पुनर्नेमणूक त्यांची होते का? नाही. अध्यक्ष किंवा सदस्यांची त्यांना प्रशासक म्हणून नेमता येत नाही, किंवा राष्ट्रपतीद्वारे नेमण्यात येणाऱ्या कोणत्याही घटनात्मक वैधानिक पद असू द्या, त्यांच्यावर त्यांची नेमणूक होत नाही. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथं जो 4 दिसतो ना घटक, तो कारण निवृत्तीनंतर 5 वर्ष कोणतीही निवडणूक त्यांना लढवता येत नाही. म्हणजे निवृत्तीनंतर 5 वर्ष त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येत नाही, अध्यक्ष असू दे किंवा सदस्य. दुसरं म्हणजे भारत सरकारच्या अंतर्गत कोणत्याही अन्य कार्यालयामध्ये निवडणूक होत नाही किंवा निवडणूक करता येत नाही त्यांना. हाही घटक तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवावा लागेल. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा लोकपाल पदाबाबत बघतो तर ह्या अध्यक्ष या व्यक्तीसाठी कोणती अपात्रता आहे. अपात्रता म्हणजे एखादी अपात्रता कोणत्या कारणासाठी असू शकते? एक तर तो व्यक्ती जर संसद किंवा विधानसभा सदस्य असेल तर तो लोकपाल या पदावर राहण्यासाठी अपात्र आहे,
किंवा त्या व्यक्तीचं वय 45 वर्षापेक्षा कमी असेल. म्हणजे 45 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्तीसुद्धा लोकपाल अध्यक्ष या पदासाठी ती काय असणार आहे, अपात्र असणार आहे. किंवा पंचायत किंवा नगरपालिकेचा सदस्य असेल, किंवा कोणत्याही अपराधासाठी दोषी असलेली व्यक्ती, सार्वजनिक सेवेतून काढून टाकण्यात येणारी व्यक्ती किंवा लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती, यातले कोणती असेल तर तो त्या अध्यक्षपदासाठी अपात्र असणार. आता राहिलं असं लोकपालचा अध्यक्ष असेल तर त्यांना पगार व भत्ता कोणाप्रमाणे मिळेल, आणि जे सदस्य असतील तर त्यांना पगार व भत्ता कोणाप्रमाणे मिळेल. जे अध्यक्ष असतील तर त्यांना पगार व भत्ता सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत ना त्यांच्याप्रमाणे मिळेल. लोकपाल अध्यक्षांना पगार व भत्ता सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाप्रमाणे मिळेल, आणि जे सदस्य असतील तर त्या सदस्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पगार व भत्ता मिळेल. हा सगळ्यात महत्त्वाचा घटक थोडासा फोकस करा. जे अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील लोकपालचे यांचा पगार भारताच्या संचित निधीतून दिला जातो, हा तुम्हाला माहिती असू द्या. आता याच्यावर आयोगाने आतापर्यंत विचारलेल्या घटकावर म्हणजे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त कायदा करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, महाराष्ट्र. ही पदांची निर्मिती करणारं राज्य महाराष्ट्र. 1971 महाराष्ट्रानं असा कायदा केलेला होता. म्हणजे लोकपाल या घटकावर तुम्हाला कंपाईन पूर्व परीक्षेमध्ये किंवा येणाऱ्या परीक्षेमध्ये कशावर विचारलं जाईल त्यातला बराचसा भाग मी तुम्हाला इथं समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. थँक्यू.